मोटरसायकल चोरी करणाऱ्यांना जेरबंद करून 10 मोटरसायकली धुळे तालुका पोलिसांकडून हस्तगत। बोरकुंड शिवारातून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीची मोटरसायकल चोरी केल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाला होता। सदरचा गुन्हा हा योगेश शिवाजी दाभाडे राहणार बळसाने तालुका साक्री यांना केला असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती। त्यावरून धुळे तालुका पोलीस स्टेशनचे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संशयितांचा शोध घेतला असता सदरचा संशयित आरोपी हा वारंवार राहण्याची ठिकाणे व मोबाईल नंबर बदलत असल्यामुळे कौशल्याने त्याची माहिती काढून त्यास नाशिकेतून ताब्यात घेण्यात आले। तसेच त्याचा साथीदार अंकुश एकनाथ शिरसाट राहणार खडकी तालुका चासनई चाळीसगाव राहणार खडकी तालुका चाळीसगाव यास देखील ताब्यात घेण्यात आले। सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी एकूण 9 मोटरसायकलींची चोरीची कबुली दिली होती। या तपासादरम्यान तालुका पोलिसांनी 9 मोटरसायकली हस्तगत केली आहेत। तसेच धुळे तालुका पोलीस अन्य एका गुन्ह्यातील आरोपी विजय साईनाथ चव्हाण याच्याकडून 1 चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे। अशा एकूण 10 मोटरसायकली तालुका पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत। धुळ्याहून अब्दुल रहमान मरीज यांचा रिपोर्ट। मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता, त्याचा तपास पोलीस निरीक्षक शिंदे आणि संपूर्ण टीम करत होती। त्या तपासात त्यांना कुठली माहिती मिळाली आणि त्याच्या आधारे त्यांनी योगेश शिवाजी दाभाडे राहणार बळसाने तालुका साक्री याला निष्पन्न केलं। ह्या आरोपीला त्यांनी नाशिकवरून आणलं आणि तपासात आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी जवळपास 9 ते 10 गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली। आरोपीचा एक साथीदार अंकुश एकनाथ शिरसाट राहणार खळकी तालुका चाळीसगाव याच्याकडे याने त्या मोटरसायकली सगळ्या ठेवलेल्या होत्या। अशा या ठिकाणी एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि धुळे जिल्ह्यातले इतर 4 गुन्हे त्याच्यामध्ये देवपूर 1 आझादनगर 1 आणि धुळे शहरचे 2 जळगाव जिल्ह्यातले 2 गुन्हे आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यातले 4 गुन्हे असे 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। ही अतिशय चांगली कामगिरी पोलीस निरीक्षक शिंदे आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। अजून एक आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे, तो ताब्यात आल्यानंतर आणखी खूप मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल आपल्याला मिळण्याची शक्यता आहे।